तुम्हाला मित्र मित्रांनो, 17व्या शतकामध्ये विजापूरची जी होती ती आदिलशाही होती, ठीक आहे। विजापूरमध्ये काय होतं तर आदिलशाही होती। ह्याच विजापूरच्या गोलघुमटामध्ये अत्यंत भव्य इमारत मोहम्मद आदिलशाह याची कबर आहे, ठीक आहे। मोहम्मद जो आदिलशाह होता याची कबर कुठे आहे? विजापूरच्या गोलघुमटमध्ये। आणि ह्या गोलघुमटाचं महत्त्व म्हणजे असं की ह्या गोलघुमटामध्ये जर आपण थोडासा जरी आवाज केला किंवा थोडीफार टाळी वगैरे जरी वाजवली तरी याचा बाहेर आवाज येतो, ठीक आहे। याचा प्रतिध्वनी ऐकू येतो, बाहेर पण आवाज येतो। म्हणजे जर आपण टाळी वाजवली तर आपल्याला परत त्याचा ऐकू येतो, परत आपल्याला आवाज तेवढाच ऐकू येतो, त्याला प्रतिध्वनी म्हणतात मित्रांनो। आणि तोच प्रतिध्वनी त्या घुमटामध्ये आपल्याला ऐकू येतो, हे त्याचं गोलघुमटाचं महत्त्व आहे मित्रांनो। आणि हा जो घुमट आहे त्याला आतल्या जे घेर आहे त्या बाजूने गोल सजा आहे, ठीक आहे। सजा म्हणजे जे आपण खांब वगैरे म्हणतो त्या सजा आहे मित्रांनो, ठीक आहे। आणि हा जी ही जी इमारत आहे, ठीक आहे, ही मोहम्मद आदिलशहाची कबर आहे, तर त्या आदिलशहानेही बांधलं आहे, ठीक आहे। ठीक आहे मित्रांनो, हा जो गोलघुमट आहे तो कुठं आहे? तर विजापूरला आहे, विजापूरला गोलघुमट आहे।